सध्याही आपण दृश्य पाहतोय, राजभवनावरची ही दृश्य आहेत. कालिदास कोळंबकर हे तिथे दाखल झालेत, सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल आहेत. कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतात. ही राजभवनावरची सध्याची आपण दृश्य पाहतो. राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे त्यांना शपथ देतात. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आणि सध्या ते शपथ घेतात. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यामध्ये कालिदास कोळंबकर नव्या आमदारांना आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. आणि त्याआधी कालिदास कोळंबकर सध्या शपथ घेतात, राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे त्यांना शपथ देत आहेत. 7, 8 आणि 9 डिसेंबर या 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आहे आणि हे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर शपथ घेत आहेत. विधानसभेतल्या नवनिर्वाचित आमदारांना ते पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्षपद भूषवत आहेत. पुढच्या 3 दिवसात अधिवेशनामध्ये कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे. पहिल्या 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील आणि 9 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमतानं विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राजभवनावरची सध्याची दृश्य आहेत. कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ही शपथ दिली. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. मी कालिदास सुलोचना नीलकंठ कोळंबकर विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदा द्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन व भारताची सार्वभौमता व एकात्मता पूर्णत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आता शपथ घेतली. उद्यापासून सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू होते. कालिदास कोळंबकर हे ज्येष्ठ आमदार आहेत. सलग 9 वेळा ते आमदार म्हणून निवड झाले आणि आता हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली. 7 आणि 8 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे आणि त्यामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना आता कालिदास कोळंबकर हे आमदारकीची शपथ देणार आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांनी आता हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिलेली. विधानसभेचे आता ते हंगामी अध्यक्ष झालेत. भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत कालिदास कोळंबकर. तब्बल 9 वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले. 15व्या विधानसभेतल्या सर्वात अनुभवी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि तेच आता कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष झालेत. उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन पार पडतंय आणि त्यामध्ये नवनिर्वाचित आमदारांना कालिदास कोळंबकर आता पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत कालिदास कोळंबकर. सलग 9 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. 15व्या विधानसभेतले सर्वात अनुभवी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेच कालिदास कोळंबकर यांनी आता हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. सध्याची राजभवनावरची दृश्य आपण पाहतोय. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. माझ्या पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घ्यायला सांगितली होती आणि त्यानुसार मी आता शपथ घेतलेली आहे. माझ्याकडे मोठी जबाबदारी दिल्याचं कालिदास कोळंबकर यांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं. येत्या 7 डिसेंबर पासून म्हणजे उद्यापासून
तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होतं आणि विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत काही सूचना देण्यात आल्या होत्या. हंगामी अध्यक्ष नेमणं अतिशय महत्वाचं असतं आणि त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले कालिदास कोळंबकर यांची आता हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उद्यापासून हे सगळं अधिवेशन सुरू होतंय. भाजपचे ते ज्येष्ठ आमदार आहेत आणि सलग 9 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. कालिदास कोळंबकर यांच्याकडे अतिशय अनुभवी आमदार, अनुभवी नेते म्हणून सुद्धा पाहिलं जातं. त्यांनी आता हंगामी अध्यक्षपदाची निवड शपथ घेतलेली आहे. राजभवनावरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय. उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होतंय आणि यामध्ये आता कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष आहेत. ते सगळ्या आमदारांना आता शपथ देतील, आमदारकीची शपथ देतील. कालिदास नीलकंठ कोळंबकर हे महाराष्ट्रातले एक अनुभवी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 9 वेळा अनेक पक्षाच्या तर्फे ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले. नायगाव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे 8व्या, 9व्या आणि 10व्या विधानसभेवर ते निवडून गेले होते. भाजपचे अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कालिदास कोळंबकरांचा आता शपथविधी पार पडला. राजभवनावर राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.